मंडळी नमस्कार करून दाखवलं हा शब्दप्रयोग आपण सातत्यानं ऐकत आलेलो आहोत शिवसेना एखादी गोष्ट करते तेव्हा करून दाखवलं अशा स्वरूपाचं सारखं सांगत असते म्हणजे अगदी कोणताही निर्णय घेतला की करून दाखवलं करून दाखवलं करून दाखवलं आता हे करून दाखवलं असतं की करून दाखवलेलं असतं असा प्रश्नही आपल्या सगळ्यांच्या समोर पडतो या करून दाखवल्याचा करुणपणा आता आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे येऊ लागलेला आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या निर्णयाचं कौतुक केलं तो निर्णय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मातोश्री माफ करा वर्षा बंगल्यावर एक बैठक घेतली ज्याला मुंबईचे दोन पालकमंत्री एकनाथ शिंदे विकास मंत्री आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते त्यात निर्णय घेण्यात आला की मुंबई मनपाच्या पाचशे चौरस फुटापर्यंतच्या मालमत्तांचा मालमत्ता माल कर माफ करण्याचा मुंबईकरांना हा सगळ्यात मोठा दिलासा की बऱ्याच बहुतांश लोकांच्या मालमत्ता ह्या पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या आहेत छोटी छोटी घरं मुंबईतली त्या मुंबईच्या घरांचा मालमत्ता करच मुंबई मनपाने माफ करून टाकल्या आता यावर इतका उदो उदो सुरू झाला की बघा आम्ही करून दाखवलं आम्ही करून टाकलं मुंबईकरांना दिलासा दिला अशा दिला, स्वरूपाच्या बातम्या अशा स्वरूपाचे ट्विट रिट्वीट होऊ लागले मुळात मुंबई मनपाची निवडणूक आता तोंडावर आली आहे अगदीच तोंडावर आली आहे या निवडणुकीत शिवसेनेला स्वतःच्या अस्तित्वासाठीचे मुद्दे शोधण्याची वेळ आहे महाविकास आघाडी करून ती लढता येईल का लढली तरीही आपण या मनपातली सत्ता आपापल्या बळावर कायम राखू शकू का की आपल्याला अन्य कोणाचा पाठिंबा घ्यावा लागेल पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर विसंबून राहावं लागेल का राष्ट्रवादी काँग्रेसला आपला मित्र म्हणावं तर राष्ट्रवादी काँग्रेसची एवढी अवकात मुंबई मनपात नाही आहे की ते सत्तेत येण्यासाठी शिवसेनेला मदत करू शकतील काँग्रेसवर विसंबून राहायचं असेल तर जरा अवघडच आहे कारण काँग्रेस या सरकारमध्ये किती टिकेल हे माहीत नाही काँग्रेससोबतची शिवसेनेची मैत्री ना व्यावहारिकदृष्ट्या योग्य आहे ना नातं म्हणून योग्य आहे ना विचारधारा म्हणून योग्य आहे अशावेळी शिवसेनेसमोरचा यक्ष प्रश्न आहे तो मुंबई मनपातली सत्ता टिकवायची कशी म्हणून निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने निर्णय घेऊन टाकला की पाचशे चौरस फुटापर्यंतच्या लोकांचा मालमत्ता कर माफ करायचा आता याचा फायदा शिवसेनेला होईल यासाठीचं वातावरण निर्मिती करण्यात येऊ लागली पण विरोधी पक्षातली मंडळी विरोधी पक्षातलीच असतात त्यांनी बरोबर शोधून काढलं या आधीच्या सरकारने दोन हजार एकोणीस मध्येच निर्णय घेतला होता तो सातशेची चर्चा चालू होती पण पाचशे पर्यंतचा प्रस्ताव आला आणि या मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय या आधीच्या सरकारने घेतला होता आता हा निर्णय घेतला होता ही गोष्ट मी तुम्हाला पुराव्यासह दाखवतोय हे ट्वीट तुम्ही आता बघताय जे ट्वीट आदरणीय उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदरणीय आदित्यजी ठाकरे आहेत जे पर्यावरणीय बदल खात्याचे मंत्री आहेत पर्यावरणीय आणि वातावरणातला बदल जसा त्यांच्या खात्याचं नाव बदललं तसा राजकीय पर्यावरणात आणि राजकीय वातावरणातील बदलसुद्धा झाला हे आदित्य ठाकरे या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना दिसत होते त्यांचं अभिनंदन करताना दिसत होते आणि त्यासोबतच हाच निर्णय घेतल्याबद्दल ते आभारही मानत होते तारीख बघा ट्विटमधली तुमच्या लक्षात येईल या ट्विटमध्ये आदित्य ठाकरेंनी दोन हजार एकोणीस सालीच मुंबईतील पाचशे स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांचा टॅक्स माफ केल्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलंय आभार मानले त्यात उद्धव ठाकरेंचाही उल्लेख केलाय आता हेच आदित्य ठाकरे परत हाच निर्णय वर्षा बंगल्यावर बसून घेतात आणि सांगतात की आम्ही करून दाखवलं करून दाखवल्यापेक्षा हे जे काही दाखवलंय ते, ते करून आहे आणि ते करून दाखवलेलं आम्ही सगळे बघत आहोत निवडणुकीतल्या राजकारणातला किती हा अटापिटा असतो याचं हे उत्तम उदाहरण आहे एखाद्या व्यक्तीचा द्वेष किती टोकाला जावा याचं हे उत्तम उदाहरण आहे राज्य सरकारच्या आधीच्या निर्णयालाच परत एकदा आता घेऊन त्याची अंमलबजावणी केल्याचं दाखवत आम्ही आता दाखवलंय आम्ही आता करतोय हे सगळं दाखवण्यामागची शिवसेनेची भूमिकाच मुंबईत अस्वस्थ स्थिती आहे शिवसेनेच्या गोटामध्ये हेच दाखविणारी आहे चला त्यानिमित्तानं क होईना राज्याचे मुख्यमंत्री परत बैठका घेऊ लागले आणि कामाला लागले यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कुठलीही असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद